सैनिटरी पैड बनवणाऱ्या बचत गटांना कर सवलत मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केली आहे। मासिक पाळी स्वच्छता दिनाचं औचित्य साधत वर्षभर सॅनिटरी पॅडचं बँकेचं उद्घाटन करण्यात आलं आणि आमदार भारती लवेकर यांच्या संकल्पनेतून ही बँक साकारण्यात आली आहे। ह्या ऑनलाईन सॅनिटरी पॅड बँकेच्या माध्यमातून इच्छुक व्यक्ती काही रक्कम दानही करू शकतात आणि या रकमेतून ती फाउंडेशनच्या माध्यमातून बनवल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅड आदिवासी पाड्यातील शाळा पालिका आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातल्या महिलांना वितरित केले जातील। सॅनिटरी पॅडवरील कर हटवला गेल्यास कमीत कमी किमतीमध्ये महिलांना हे सॅनिटरी पॅड उपलब्ध होतील आणि सर्वाइकल कॅन्सर पासून महिला सुरक्षित राहतील असं मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलंय। यावेळी अभिनेत्री झिनत अहमद, निशिगंधा वाड ह्या देखील उपस्थित होत्या। नॉन ब्रँडेड सॅनिटरी पॅड्स मेड बाय सेल्फ हेल्प ग्रुप्स याच्यावर टॅक्सेशन नको असायला, कारण हेच मेनली त्या क्लाससाठी जातं ज्यांना खरंच ह्या थोड्याशा पैशाच्या बचतीची पण गरज असते। तर मी बिलीव करते की ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये तर बिलकुल नको लागायला टॅक्स। खुश हूँ की आज उनके हाथ से उद्घाटन हुआ है, क्योंकि वो फुल एक विमेन आइकॉन है, अच्छा काम करी है विमेन के क्षेत्र में। और ये सैनिटरी पैड बैंक जो है वो तो हर स्त्री के लिए बहुत अच्छी, मतलब एक अपॉर्चुनिटी है। और अच्छा मुझे लगता है कि लोगों का सपोर्ट इसको मिलेगा और ये सैनिटरी पैड बैंक अच्छी चलेगी। जी 24 तास रहा एक पाउल पुढे।